Sony LIV. We live to entertain. Download the app. Sony LIV app download kara. Sony LIV. We live to entertain. लग्नात प्रत्येकच जण गुड बॉय सारखा वागायला जातो. त्यात तुम्ही सेलिब्रिटी असाल तर मग तर काय विचारायलाच नको. इमेज जपण्यासाठी का होईना पण तुम्हाला तसं वागावंच लागतं. बघूया अशाच एका लग्नाला गेलेल्या आपल्या हास्य जत्रेतल्या एका गुड बॉयचं काय होतंय ते. मित्राचं लग्न आहे माझ्या. काय गर्दी हो तुम्हाला सांगतो. मी 500 जणांची कॅपॅसिटी हॉलची 1500 लोकांना बोलवले हो. तर माझा मित्र आहे त्याला मला भेटायचं होतं. अहो 2 तास मी त्याला शोधतोय. इतकी गर्दी आहे मला सापडतच नव्हता होतो. शेवटी त्यांनी मला लोकेशन पाठवलं मोबाईलवर. तेव्हा ते फॉलो करत करत मी गेलो. तेव्हा मला तो सापडला म्हणजे भेटला. मला तो भेटलो वगैरे. त्याला फोटो बिटो काढले आई बाबांबरोबर त्याच्या. आणि जेवणाला गेलो. जेवणाला अरे बाप रे केवढी लाईन सही तुला सांगतो. 2 जण उभी होती त्यांच्या पायाच्या खाली जाऊन एवढं घेऊन आलो आहे. एकदाच सगळं घेऊन आलो आहे. आता पुन्हा लफडं नको. आता निवांतपणे गॅलरीत आलो आहे. हॉलमध्ये सगळ्यांना काय करायचं ते करू द्या. इथे मस्तपैकी आरामात मी जेवतो. नमस्कार. 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 मी इथे तुमच्या बरोबर गॅलरीत उभं राहून जेवले तर तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही नाही अडचण कसली. या ना काहीच प्रॉब्लेम नाही. ऐकल ऐक एक ह्या काय हल्ली या प्लेटा जड बाई. 1 मिनटं जरा धरता का? जरा मी धरू. हा जरा ऐक बाई. काय ग मुंग्या आल्या ग? मुंग्या आल्या. एवढं मोठं वारूळ म्हटलं मुंग्या काय सोडताय चान्स? म्हाताऱ्या माणसावर विनोद करू नये रे. शाप लागेल. पुढच्या जन्मी पण स्किटच करशील मेल. पुढच्या जन्मात स्किट नको माझ्या प्लीज. हे झालं असेल तर मुंग्या गेल्या का तुमच्या? हो हे धरत आहे. मला पण जेवायचं. अरे कसं होतं माहितीये का? ते हातात धरायला ना जरा त्रास होतो. म्हातारं माणूस हात थरथरतात रे माझे. या वयात असं व्हायचंच नाही का? ते काय होतं माहितीये का? सगळं जेवण असं ना ताटातात ताटात मिक्स होऊन जातं. एक कालवायची काही मज्जाच येत नाही. बरोबर. एक काम करू का राजा? तुझ्या हातात ताट राहू दे. मी पटकन 2 मिनिटात जेवून घेते. चालेल तुला? ऍक्च्युली 2 ताटं आहेत माझ्या हातात. या हातात ठेव ना ते त्या हातात राहू दे. चालेल तुला? हा ठीक. पटकन जेवा फक्त. मला पण भूक लागली. कारण म्हणजे आई आई ग किती किती रे गुणी. पण सॉरी हा माझा त्रास होत असेल. नाही खरंच नाही त्रास. खरंच नाही खरंच माहिती. त्रास होतच असेल तुला. नाही खरंच त्रास नाही. मी सांगतो ना तुम्हाला. नाही पण त्रास होत असेल. नाही काय असं दोन हातात ठरत. नाही खरंच त्रास नाही. त्रास नाही सांगितलं ना तुम्हाला. मी त्रास नाही तुम्हाला. मी सांगतोय. मी मराठीतूनच सांगतोय ना तुम्हाला. बरं चिडू नको. 4-4 वेळा विचारतात त्याचा मला त्रास. बरं बाबा चिडू नको. थोडक्यात काय तुला माझा त्रास होत नाही. नाही तुमचा त्रास खरंच होत नाही. आता हे पटकन सुरू. किती रे गुणी बाळेजो. गुणी अगदी चांगल्या स्वभावाचा आहे. थँक्यू. हो हो. पण टॅलेंटचं काय? काय म्हणाला आता? काय म्हणाला तुम्ही? काय म्हणाला? नाही मी असं म्हणलं इथे कसं काय असं लग्नाला? नाही तर नायगरा धबधबा बघायला आलोय तिकडे. काय हा प्रश्न आहे तुमचा आजी? मला सांगा आता ताट आहे ना जेवणाचं. मग इथे जाणार ना लग्नाला? कसं होतं फुकटे चळले या चेहरापट्टीचे असतात ना लग्नात. ओळख ना पळत फुकटे का म्हणताय तुम्ही मला? मुलगा आहे ना ज्याचं लग्न आता होतंय तो माझा मित्र आहे. कळलं का? मला ओळखलं नाही का तुम्ही? समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. ते मी टीव्हीवर असतो. टीव्हीवर मला बघितलं असेल. हा हा टीव्हीवर असतो. टीव्हीवर असतोस का तू?
ए टीव्ही वर बरी अशी अशी मान केलं अहो तो कुत्रास तो तो नाही तू मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मध्ये काम करतो समीर चौघुले माझं नाव अगो भाई तो समीर चौघुले का तो ओळखलं बायगो बायगो ए फार चांगलं असतं बरं का तुमचे ते हास्याची जत्रा बघते मी दुपारी जेवता जेवता तुझे ते पाचकळी विरोध बघत पाच मिनिटात जेवण जातो माझं तेव्हा मी स्वतःला सांगते बघ ए म्हातारे किती नशीबवान आहेस तू बसल्या जागी दोन घास जेवण मिळत नाहीतर यांना बघ दोन घासासाठी किती हात पाय मारावे लागतात जी तुम्ही माझा अपमान करताय तुमच्या लक्षात येतं ना एक मिनिट मी तुम्हाला मदत करतोय ना यार कौतुक करते बेटा गैरसमज करून घेऊ नको बाबा गैरसमज म्हणजे समोर ताटे मला जेवता येत नाहीये येशील रे हे बरोबर नाही तुमचं मी पटकन जेवून घेते मला माहिती आहे तुला त्रास होत असेल बाई माझं काय मेलं पत्त्याचं जेवण बघ की मुदभर भात घेतलाय वरण भात पटापट गुट्टू गुट्टू खाऊन टाकते फार वेळ जातो पटकन तुम्ही घेते घेते ऐक काय ग बाई कस दिसत ते कुत्रा आहेस का तू असं नका बोलू यार सेलिब्रिटी आहेस ना तू धीर धर जरा धीर धर काय नाव म्हणाल तुझ समीर चौघुले 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 बरं का तिमीर तिमीर नाही हो समीर नाव आहे मग तिमीर काय तिमीर म्हणजे अंधार होतो समीर म्हणजे वारा सॉरी बरोबर तिमीर म्हणजे अंधार नाही का सॉरी सॉरी चुकलं बरं का ए सुमार सुमार कशी डेली पडेल तुमची धरून ठरून आलात का मला हे करायचं ते यार तुम्ही आजी जेवा ना यार असं काय ना बाबा जेवते मला ना खूप भूक लागली हो ए गुडगुट्या भात आपला पटकन खायचा काय ग बाई किती वेळ लागणार सातला निघालो घरून मी प्लीज लवकर करा ना काय ग बाई मीठच नाही आज जरा मीठ देतो का तू कसं देणार ऑक्टोपस नाही नाही एक मिनिट कुठे गेलं मीठ याच्या बघा ना दोन वाटा कसं ते हात नका लागला बरं नाही दिसत हे वाईट दिसत अरे लिंबू कोण तुझा बाप आणणार का निर्बोला तुम्ही बाप कोणाचा काढताय हे बा हे मला उलटा बोलायचं नाही वरण भातावर लिंबू नको का हे बा सुभेदारांकडे हे असली थेर चालायची नाही सांगून ठेवते हे सगळे लाड ना तुझ्या माहेरी करायचे सासरी चालणार नाही अजिबात सांगून ठेवते मी तुला अरे मी काय सुन का तुमची कुठला सासर आलाय मला का बोलताय हे सगळं तुम्ही आवाज खाली कर लिंबू दे काय हनुमटीने देऊ का असं घ्या ना दोन्ही आता एक काम धड होणार नाही तुझ्या चाललं सगळं मला करावं लागतं या घरात ऐक अरे बी डोळ्यात घातली आता बीला काही शाळेत घालणार का जन्म दाखला देऊ कुंकून काढू या एक मिनिट जरा डोळं उघड जरा डोळं उघड अगं हे काय हे तुझ्या डोळ्यात आधीपासून सीताफळाची बी आहे मोठी बुबुळ आहे बुबुळ सीताफळाची बी काय गंमत केली रे तुमच्या डोळ्यात पण आहे इकडे फुकू फुकू आपण फुकू अरे यार तुम्ही रे चिडू नको हे बघ शिट्टी कसली वाजवत आहे शिट्टी कसली वाजवत आहे अरे ते म्हातार पडलं शिट्टी वाजते रे एक मिनिट ये इकडे बघू काय चाललंय तुमचं एवढा जोरात मारतात का फुंकर डोळे मागे गेले माझे मागचं दिसतंय आता मला लोकांना कळणार नाही मी येतोय का जातोय ते अतिशयोक्तीच्या विनोदावर जगतोय मेला हो जगतो तुम्ही ना खूप करायला लागलाय तर पटपट जेव्हा आता सांगून ठेवतो चिडू नको रे बाबा चिडू नको शूटिंग मध्ये नाही रे तुम्ही तुम्हाला ऍसिडिटीचा खूप त्रास होत असेल नव्याने गप्पा मारू आता पटकन जेव्हा ना कसं या काळात ना तुमच्या या वेळा फार जपायला हव्यात तुम्ही बोलले कसं अरे मग तू पापड आणि भजी कसली खातो खाऊ नकोस पापड पचायला 8 तास लागतात मेले आणि भजी पचायला 24 तास लागतात नाही पण मी तसं अरे यार असं करू नका ना यार नाही कळलं ना उद्या ऍसिडिटीचा अटॅक करून मेलंच तर काय सांगू मी जगाला महाराष्ट्र फालतुगिरीला मुकेल मेल्या तू काय बोलताय तुम्ही मला चालणार नाही आणि हे काय श्रीखंड घेतलंस तू अरे राहू दे श्रीखंड अरे तुम्ही श्रीखंड खायचा नाही याची बात अरे पण का खायचं ना मला आवडता यार श्रीखंड केशर श्रीखंड श्रीखंड विनोदाला चांगलं नसतं कुठलं लॉजिक आहे म्हातारे विनोदाला चांगलं नसतं मेंदू जड होतो सुचत नाही मग काही मागच्या सोप्यावर जाऊन बसशील मेल्या
बसन मी जाऊन यार श्रीखंड तयार मला नाही खाऊ नाही रे श्रीखंड तयार अरे यार मला अरे यार चवच नाही मेली थांब जरा एक कोशिंबीर बघू अरे यार हे अरे काय करता यार तुम्ही भाजी पण घ्यायला ऐका ना हो ऐका ना हो काय जळले पदार्थ एकला तरी चव आहे का काय धड चवीचं बनवलंयस तू बाहेरच्या लोकांनी काय पाठवलं की नाही शिकून पिकून का तशीच दिली औदस आमच्या गळ्यात बांधू अरे मला काय बोलताय असं यार मी सुना का तुमचे काय जेवते तू उगाच माझ्या अंगावर ओरडू नको बघा कसा ओरडतो माझ्या अंगावर बघा कसा ओरडतो पत्त्या पत्त्याचं म्हणून पत्त्या पत्त्यात कडी पत्ता ठेवलेला नाही माझ्या चौगले नमस्कार 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 ओळखलं का नवरा मुलाचा बाप अरे हो हो सचिनचा फोटो काढायला आलो आपण आता फोटो काढला ओळखलं ना तुम्हाला येस हे काय दोन दोन ताट नाही हे आजींच एक ताट आहे ते मी जस्ट हेल्प नाही बाई माझं कधीच जेवण झालं माझं नाही मी आजी खोटं बोलतात जस्ट फन फन एलिमेंट मी आपली गारवार खायला आले हो नाही गारवार खायला इकडे कुठे नाही हे खूप वाईट आहे चौगले म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात तुम्हाला हे शोभत नाही अरे नाही तसं नाही मला तसं खरंच म्हणायचं नाही ठीक आहे आता घेतला तर खा अरे नाही माझं नाही हे असं करू नका महाराष्ट्र बघतोय तुम्हाला आजींची आहे हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं चौगले चावते झाडा कोणाला बोलला नाही झाडा कोणाला बोलला मी नाही बोलला झाडा झाडा कोणाला बोलला हे म्हातारी बोलले झाडा मी कशाला झाडा बोलेन लाज वाटतं मात्र टाकतोस हे तिचे धंदे नाही ते तुझे आहे तिकडे कॉमेडी करतोस ना त्या हास्य महाराष्ट्र कॉमेडी मध्ये महाराष्ट्राची हास्य माझ्या दुकान काढून माझ्या दुकानाकडून तुझे खिळे काढीन कळलं का टाकल्या तुला एवढं बोललं म्हणून मी त्याला असं म्हणाले रे वाईट वाटलं मला हे ताट तुझं आहे असं का नाही सांगितलंस मी घाबरले रे मी खूप घाबरले मी म्हटलं एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मी असं ताट दिलं तर ते ओरडतील ना मला म्हणून मी घाबरले तू चिडू नको तुझा आता हो तू जा तू चिडू नको तू जा बाबा तू शांत हो ए राजा जा तुझ्या जा शांतपणे जेवून घे शांत हो मी जाते हो मी जाते जेवून घे बर घेतो क्या बात है किती हसवता तुम्ही मरणार आहे मी एक दिवस खूप सुंदर खूपच सुंदर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत सई तुला कसा वाटला परफॉर्मन्स आउटस्टँडिंग एकतर अख्खं स्किट दोन्ही प्लेट्स हातात घेऊन म्हणजे हात वापरायचे नाहीत बॉडी रिस्ट्रिक्ट झाली तरीही जे काही कन्वे करायचं होतं ते लीलया कन्वे होत होतं विशाखा म्हणजे हसत हसत अजून किती सारे इमोशन्स एक्सप्लोअर करायला लावतेस तू आम्हालाही तुझ्याबरोबर म्हणजे आजी किती चॅप्टर आहेत याची झलक तर येतेस पण त्यांची दया पण आली मध्येच तुमच्याबद्दल काय बोलायचं तुम्ही आले की विजाच चमकवता स्टेजवरती खूप मजा आली मस्त सुपर्ब थँक्यू थँक्यू प्रसाद अफलातून यार समया विशाखा माइंड ब्लोईंग म्हणजे लाजवाब इतके तुम्ही जेल झालात ना आता की आम्हाला ती केमिस्ट्री बघायला भयंकर मजा येते भयंकर म्हणजे नुसता एकटा तू पुढे येऊन उभारायलास आणि मागणं ती आल्यानंतर अरे देवा आता काय होणार असं एक मनात यायलाच लागतं फार विशाखा काय बेअरिंग पकडलो होतोस तू लाजवाब मजा आली खूप मजा आली असेच आम्हाला हसवत राहा थँक्यू सो मच थँक्यू अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा सोनी लिव्ह वी लिव्ह टू एंटरटेन